आता मी नारळ फोडू देवासमोर का डोका फोडू तुझ्या समोर म्हणजे तू गप्प बसशील? अगं मी काय विलन आहे काय मुद्दाम तुझ्याशी असं वागायला? नाही ना अगं, पण माझी पण मजबुरी समजून घेणार आनंदी तू. मला माहिती आहे तू तशी पोरगी नाहीस ते, पण लोकांना डोका नसतो ना. हा आणि हे बघ, मम्मीला जर उद्या बाहेरून कळलं की तू त्या पोरांबरोबर फिरतेस, रात्री त्यांच्यासोबत राहतेस बीतेस, तर ती आपलं लग्न होऊन देईल काय? देईल काय? नाही ना. हा मग आणि त्यात त्या पोरी म्हणजे ती मुक्ता लग्न करेल असं काय वाटत नाही, आणि ती परी तिथं डायरेक्ट लग्नातूनच पळून आली आहे. पडली नाही त्याची. आय मिस हर. आय थॉट वी वर BFF. सर BFF म्हणजे बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर. आता तिला मी ग्रुप मधनं रिमूव्ह करायचं. नको ना यार, मी काय यार ऍडमिन. आणि ती का वागली यार अशी? तिची चूक नाही आहे, तर रुपेश मुळे झालंय सगळं. पुरुषांना ना बायकांचा आनंद बघवतच नाही, कधी बाईच्या मनाचा विचार नाही करत, फक्त स्वतःच्या मनाचा विचार करतात. विचार कर ना. ए मुक्ता, तू उगाच सारखं पुरुषांना जनरलाइज करून त्यांच्यावर बिल फाडू नकोस ना. तर उपेशची पण काहीतरी बाजू असेल ना, ती ऐकली आहे का आपण? आणि त्याने काय असं घरातून हाकलून बिकलून दिलंय का तुला? अरे हिम्मत त्याची काढतोय. आणि बाजू बिजू काही नाही, ते करताना ती खुश नव्हती बस. भाई हा पॉइंट बुलेट आहे. पोरगी रडत गेली, आपली वहिनी सुद्धा तिचं घर सोडताना अशीच रडली होती, पण मग ती आपल्या घरी येऊन राहिली ना. मग जागा पुरी नशी झाली, मग मी घर सोडलं. काय तुझा पॉइंट काय? मी घर सोडलं तेव्हा मी रडलो नाही, पण वहिनी रडली. पोरगी रडते, पण आपलं तसं नाही ना आनंदी. आपल्याला लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे, मग आपल्याला मुलं होतील एक दोन, चिकनी चिकनी मस्त मस्त. मग तेव्हा तू त्या पोरांना सांभाळणार का त्या पोरींना का त्या हॉटेलला? आणि हे बघ, असं पण आज ना उद्या आपलं लग्न झाल्यावर त्या पोरींना इथून जा असं सांगायलाच लागणार आहे ना. त्यापेक्षा आधीच त्यांनी त्यांची सोय केली तर काय बिघडलं? आहे ना बरं. हे बघ आनंदी, हे बघ माझ्या डोळ्यात बघ. मी भडकून बोललो असेल, पण मी असं नाही बोललो ना की त्यांना नको भेटूस म्हणून. भेट त्यांच्या हॉटेलात, भेट मी पण येईन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले? आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.